आपल्याला 288 मतदार संघामध्ये काम करायचं आहे, आपल्यालाही निवडून यायचंय, आपल्या मित्रांनाही निवडून आणायचंय। भारतीय जनता पार्टी ही बेईमान नाही आहे, जे सोबत आले आहेत त्यांना सांभाळण्याची कुवत आमच्यामध्ये आहे आणि त्यामुळे त्यांना आपण सांभाळणार आहोत। अजितदादांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की 2017 साली ज्यावेळी काँग्रेस व्यतिरिक्तचे पक्ष एकत्रित करावे अशा प्रकारचा एक प्रयत्न झाला होता, त्यावेळी राष्ट्रवादी आणि भाजपनी सोबत यायचा निर्णय केला होता। काँग्रेस व्यतिरिक्त सगळे पक्ष आपण एक करत होतो, पण आपल्या नेत्यांनी त्यावेळेसही सांगितलं की ज्यावेळेस उद्धव ठाकरेजी आम्ही युतीत सडलो सांगत होते, त्याही वेळी बावनकुळेजी आपल्या नेत्यांनी सांगितलं राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपण एकत्रित येऊ, पण आम्ही शिवसेनेला सोडणार, आपण तिघं एकत्रित येऊ। आणि त्यामुळे ठरलेलं त्या ठिकाणी फिसकट, त्यामुळे जे आपल्या सोबत आहेत त्या सगळ्यांना आपल्याला सांभाळून न्यायचं आहे।